नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा 6वा धडा स्टार्ट केलेला आहे. धड्याचं नाव आहे त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री. या धड्यामध्ये दोनच प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 6.1 आणि प्रॅक्टिस सेट 6.2. सराव संच 6.1 आणि 6.2. आता आपला जवळपास सराव संच 6.1 संपू लागलेला आहे. शेवटचे दोन व्हिडिओ बाकी आहे, आज एक आणि उद्याचे. आपण काय करतोय आता बघा तुम्ही. हा सराव संच 6.1 मध्ये सगळे 6 प्रश्न होते, त्यातल्या 5 प्रश्नाचा आपण एक व्हिडिओ बनवलेला होता. आणि हा प्रश्न 6वा जो आहे ना, याचे 3 व्हिडिओ बनणार आहे. त्यातला एक व्हिडिओ झालेला आहे. ह्या प्रश्न 6व्याचं काय बघा तुम्ही कसं स्वरूप आहे. प्रश्न 6वा हा सिद्ध करायचा प्रश्न आहे, प्रूव दॅट. आणि या प्रूव दॅट मध्ये 12 गणित आहे सगळे. आपण ठरवलं होतं की 4-4 गणितांचा एक व्हिडिओ बनवायचा. तर पहिल्या 4 गणितांचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी. त्याचा एक होमवर्क पण दिलेला आहे, तो तुम्ही दाखवा पहिल्यांदा. म्हणजे तो तुम्ही काही लोकांनी दाखवलेलाच आहे, काही जे दाखवत नाही त्यांनी दाखवून ठेवा. आणि आता हा दुसरा व्हिडिओ आहे, हा प्रश्न क्रमांक 5, 6, 7, 8 साठी बनवतोय आपण. तर बघा आता सिद्ध करायचं आपल्याला 5वा गणित. प्रॅक्टिस सेट 6.1 क्वेश्चन नंबर 6, त्यातलं हे 5वा गणित सिद्ध करा. हे आणि हे सारखं असतं, हे सिद्ध करा. तर तुम्हाला प्रत्येक वेळा सिद्ध करायचं नाही, डाव्या बाजून सुरुवात करावं लागतं. एलएचएस घेऊ लागते, एलएचएस याला म्हणावं लागतं कॉट थीटा प्लस टॅन थीटा, राईट ना. याला मराठीमध्ये तुम्ही डावी बाजू म्हणतात. आणि आता आपल्या सांगितलेल्या 4 स्टेप करा, तुमचं गणित कधी चुकणार नाही. कोणत्या 4 स्टेप आठवत का तुम्हाला सगळ्यांना ते? हा परत एकदा दाखवतो तुम्हाला त्या 4 स्टेप. पहिली स्टेप काय सांगते की सेक, कोसेक, टॅन आणि कॉट हे 4 नावं बदला. सेक, कोसेक, टॅन आणि कॉट हे 4 नावं बदला. तर आता आपल्याला हे कॉट पण बदलावं लागेल, टॅन पण बदलावं लागेल. तर कॉटचं काय सूत्र आहे? कॉस भागिले साईन. आणि टॅनचं काय सूत्र आहे? साईन भागिले कॉस. झाले, दोन्ही सूत्र बदलले आपण पहिल्या स्टेप नुसार. दुसरी स्टेप काय सांगते? क्रिया करा. क्रिया कोणती करा? तर बिरीज. बिरीज कशी करणार? खालच्याचा गुणाकार खाली, साईन गुणिले कॉस. म्हणजे मध्ये डॉट दिलं तरी त्याला गुणिलेच म्हणतात, गुणिलेचं चिन्ह यांचा गुणाकार. कारण ते वेगळे वेगळे म्हणून फक्त जवळ येतात. आणि तिरका गुणाकार, कॉस ने कॉस ला गुणलं कॉसचा वर्ग, साईन ने साईन ला गुणलं साईनचा वर्ग. बिरजीची पद्धत असते, खालचा गुणाकार खाली आणि मग तिरका गुणाकार. कॉस कॉस कॉसचा वर्ग, साईन साईन साईनचा वर्ग. आणि आता तुम्हाला माहिती आहे कॉस आणि साईनच्या वर्गाची बिरीज किती असते? 1. साईनचा वर्ग प्लस कॉसचा वर्ग किती असतो? 1. आणि खाली साईन थीटा डॉट कॉस थीटा तसे असतं सर. हे बघा, या वर्गांची बिरीज 1 असते. स्टेप नंबर 1 हे दोन्ही नावं बदलले, हे सूत्र आले. स्टेप नंबर 2 यांची क्रिया केली. स्टेप नंबर 3 वर्गाचं सूत्र भरलं, कॉसचा वर्ग प्लस साईनचा वर्ग 1. स्टेप नंबर 4 1/ साईन वेगळं करा आणि 1/ कॉस वेगळं करा. आणि याच्याऐवजी त्यांचे सूत्र बघा, 1/ साईन म्हणजे कोसेक थीटा आणि 1/ कॉस म्हणजे सेक थीटा. झालं, देअर फॉर यू कॅन सी दॅट एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. आणि मग पूर्ण गणित लिहायचं काय आणि सिद्ध झालं. लक्षात येते का? हा समजून घ्या. त्यासाठी मी ज्या दिले ना तुमच्या 4 स्टेप आहे ना, त्या तुम्हाला पाठच करावं लागेल. त्या जर तुम्ही पाठ नसेल करत तर तुम्हाला हे गणित जरा पण कळणार नाही. आणि समजून घ्या. हा आता 5वा प्रश्न, 6वा प्रश्न बघा. आता लक्ष द्या, लेफ्ट हँड साईडने सुरुवात करा. एलएचएस म्हणा 1/ सेक थीटा मायनस टॅन थीटा. आता हे गणित थोडस हटके सोडवणार आहे आपण. हा तसं ते मी पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप नाही सोडवत आहे, हे जरा पटकन सोडवू आपण. काय करणार आहे मी बघा, हे 1/ सेक थीटा मायनस टॅन थीटा जे आहे ना, ते जसं तसं ठेवणार. आणि याचं मी काय करणार, बळजबरी वर पण सेक प्लस टॅन ने आणि खाली पण सेक प्लस टॅन ने त्यांना गुणणार असं. सर हे आपल्याला कसं कळेल गुणायचंय म्हणून? आता लक्षात ठेवा लागेल तुम्हाला या टाईपच्या गणितात याने गुणायचंय म्हणून. आणि जर तुम्ही इथं त्या 4 स्टेप वापरल्या ना, आपण ज्या लिहून दिलेलं आहे त्या स्टेपनुसार जरी गेलं तरी हे गणित सुटेल. मग तिथे तुम्हाला सेकच्या ऐवजी 1/ कॉस घ्यावा लागेल आणि टॅनच्या ऐवजी साईनच्या कॉस घ्यावा लागेल, तरी सुटेल हे गणित. पण याने सोपं जाईल ते तुम्हाला. बळजबरी आपण काय केलं, इथं मायनस आहे ना, दोन्ही ठिकाणी प्लस घेऊन आपण असं करू शकतो. एखाद्या अपूर्ण अंकाला मला वर जर 2 गुणलं तर खाली पण 2 गुणावं लागेल, वर जर मी 5 गुणलं तर खाली पण 5 गुणावं लागेल. तसं ह्या अपूर्ण अंकाला मी वर सेक प्लस टॅन ने गुणलं तर खाली सुद्धा सेक प्लस टॅन ने गुणलेलं आहे. आता फक्त गुणाकार कळायला पाहिजे तुम्हाला. वरचा गुणाकार 1 असल्यामुळे जशाच तसा येणार, सेक प्लस टॅन जशाच तसा येणार. आणि खालचा गुणाकार मात्र हा ब्रॅकेट ए मायनस बी आहे आणि हा ब्रॅकेट ए प्लस बी आहे. सेम ब्रॅकेट पण एकदा मायनस आणि एकदा प्लस आहे ना, तर गुणाकार काय होत असतो? एचा वर्ग म्हणजे सेकचा वर्ग मायनस बीचा वर्ग म्हणजे टॅनचा वर्ग. गुणाकाराची ती पद्धत आहे ना, हा ब्रॅकेट मायनस आहे ना, हा ब्रॅकेट प्लस आहे ना, म्हणून गुणाकार करताना डायरेक्ट या पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग अशी पद्धत. ओके, झाला गुणाकार. मग वरचं जशास तसं सेक प्लस टॅन.
आणि खाली तुम्हाला माहितीच आहे की दोन वर्गांची वजाबाकी किती येते ह्या एक, कारण तुम्हाला सूत्र दिलेलं आहे मी वर्गाचं, सेकचा वर्ग वजा टॅनचा वर्ग इज इक्वल टू किती असतं एक, आणि मग कोणत्याही संख्येला एक ने भागलं उत्तर तेच येतं सेक थीटा प्लस टॅन थीटा झालं. नाउ यू कॅन से दॅट एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, देअरफोर पूर्ण गणित लिहायचं ते एक अपॉन सेक थीटा वजा टॅन थीटा बरोबर आहे सेक थीटा प्लस टॅन थीटा, तेच होतं ना गणित तुमचं सिद्ध झाले एकदम सोपं आहे बघा. आणि आपण अजिबात घाई करत नाही, आपण चार चारच गणित घेणारे आपलं ठरलंय, तर हे गणित तुमच्या लक्षात ठेवा, तुम्ही व्यवस्थित जरा याला करा, तुम्ही समजून घ्या हे गणित कसं सिद्ध झालेले बाळांनो बघा, आणि घरी याची प्रॅक्टिस करा, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा तर जमेल तुम्हाला. ओके बाळांनो, ओके पुढचा प्रश्न बघू आता, प्रश्न सातवा बघा. हा इथे एक चेंज केलाय मी, हा इथं सेक दिलेला आहे प्रश्नामध्ये, असं सेक दिलेला आहे बाळांनो, तर तो सेक काढून साईन घ्या तिथं, कारण ती प्रिंट मिस्टेक झाली. लेफ्ट हँड साइड घ्या, आता एल एच एस घ्या, काय आहे साइनचा चौथा घात थीटा वजा कॉसचा चौथा घात थीटा. आता इथं तुम्ही पहिली स्टेप वापरू शकत नाही, कारण पहिल्या स्टेपला साइन कॉसला नाही बदलतंय, सेक कोसेक टॅन कॉट या चार नावांना बदलतंय, पण हे असंच राहणार आहे. आता मी काय करणार आहे बघा तुम्ही, हा हा साइनचा चौथा घात आहे ना, मी याला साइनच्या वर्गाचा वर्ग म्हणणार आणि याला कॉसच्या वर्गाचा वर्ग म्हणणार, कारण चौथा घात म्हणजे वर्गाचा वर्ग. आणि आता तुमच्याकडे एक सूत्र आहे बघा, हे सूत्र ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू वन ब्रॅकेट ए प्लस बी अँड इन अनदर ब्रॅकेट ए मायनस बी, म्हणजे काय, ह्या वर्गाचा हा विस्तार असतो, वर्गाची वजाबाकी म्हणतात त्याला, हा ज्याचा वर्ग आहे आणि हा ज्याचा वर्ग आहे त्यांच्यामध्ये एक प्लस चिन्ह येतं एक मायनस, तसं आपण इथं करतो. हा कुणाचा वर्ग आहे, तर साईनचा नाही येतो वर्ग, साईनच्या वर्गाचा वर्ग आहे, म्हणून साईनचा वर्ग आणि कॉसचा वर्ग यांच्यामध्ये एक चिन्ह येणार प्लस आणि एक चिन्ह येणार मायनस, हे लक्षात ठेवा. या सूत्रानुसार हा विस्तार झाला, हा ज्याचा वर्ग आहे कुणाचा वर्ग आहे, हा साईनचा नाही साईनच्या वर्गाचा वर्ग, म्हणून साईनचा वर्ग कॉसचा वर्ग यांच्यामध्ये एकदा प्लस एकदा मायनस. आता तुम्हाला माहितीच आहे साईनचा वर्ग आणि कॉसचा वर्ग यांची बेरीज डायरेक्ट एक असते, म्हणून ती बेरीज एक घ्या आणि हे जशाच. आता एकशी त्याचा गुणाकार झाल्यावर तसंच तसं येणार, ते एक नि गुणल्यामुळे ते तसंच तसं, पण इथं उत्तर संपलं का माझं, नाही, त्यांना फक्त कॉस पाहिजे गणितामध्ये, म्हणून मी आज साईनचा वर्ग बदलणार आहे. आणि साईनच्या वर्गाचं सूत्र आहे एक वजा कॉसचा वर्ग, या साईनच्या वर्गाचं हे सूत्र आहे बाळा, या साईनच्या वर्गाचं का असं सूत्र बनलं, कारण तुम्हाला माहित पाहिजे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन असते की नाही. मग जर इथं तुम्ही साईनच्या वर्गाची किंमत तयार करायला लागले, तर तुमच्या लक्षात येतं की प्लस कॉसचा वर्ग तिकडे तुम्ही काय होतो मायनस, म्हणून या साईनच्या वर्गाच्या ऐवजी मी ते भरू शकतो एक मायनस कॉसचा वर्ग, आणि हे पुढचं जशाच तसं. आणि आता तुम्ही जर बघितलं ना, तर हा एक जशाच तसा आणि हा मायनस आणि हा मायनस, मायनस दोन कॉस स्क्वेअर थीटा, कारण मायनस एक सन मायनस एक जसं मायनस दोन एक्स होतो की नाही मायनस दोन एक्स, तसा हा कॉसचा वर्ग कॉसचा वर्ग मायनस दोन कॉसचा वर्ग अँड दॅट इज ऑल राईट. पूर्ण गणित लिहा तिथं बघा बघा कसं झालं, लक्ष देण्याचा प्रयत्न करा, समजून घ्या. इथं मी याला काय म्हणतो, चार आहे ना, हा साईनच्या वर्गाचा वर्ग, हा कॉसच्या वर्गाचा वर्ग, आणि हा यांचे अवयव पाडले मी ह्या सूत्रानुसार, हा एकदा प्लस एकदा मायनस. मग मला माहित होतं ही बेरीज एक येते पण ही वजाबाकी एक येत नसते, म्हणून याच्याऐवजी एक भरा, पण हे जशाच असते, मग याला एक नाही म्हणा परत हे जशाच असते, परत साईनच्या वर्गाच्या ऐवजी एक वजा कॉसचा वर्ग बघा, हा कॉसचा वर्ग जशाच तसा, याला चेंज करू ना, हा जशाच तसा, हा वजा कॉसचा वर्ग जशाच तसा, आणि हा वजा कॉस आणि हा वजा कॉस वजा दोन कॉस. ओके आता हे आठवं गणित बघा तुम्ही, याला पण एल एच एस घेऊन मी सोडवणार आहे, आता आपल्या स्टेपनुसारच जाणार आपण, तरी पण सुटणार आहे गणित बघा. सेम थीटा प्लस टॅन थीटा दिलेलं आहे त्यांनी आपल्याला, सांगा सेम म्हणजे काय असतं एक छेद कॉस, आणि टॅन म्हणजे काय असतं साईन छेद कॉस, करा बेरीज यांची. आता बेरजेचं रूल आहे की जर छेद सारखा असेल तर एकदाच घ्या, एकदाच घ्या कॉस आणि वर राहील एक प्लस साईन, संपली बेरीज, बेरीज तर संपली आता. आणि आता वर्गाचे सूत्र वापरायचे, पण वर्ग तर कुठंच नाहीये, संपलं याच्या कुठे जाऊ शकत नाही मी, आता कॉस एकदाच घेतला एक प्लस साईन, पण इकडे तर भरत सतच आहे, एक वजा साईन पण पाहिजे कॉस पण पाहिजे, म्हणून मी काय करतो आता या स्टेपच्या नंतर एक प्लस साईन तसंच ठेवतो बरं का बाळांनो, बरं खाली कॉस पण तसंच ठेवतो आणि याला एक मायनस साईनने गुंतो, हे
हे कसं कळतं हे तुम्हाला पाठच ठेवावं लागतं. एक माइंड साइनने का गुंतोय मी, कारण गुंतल्यावरतीच उत्तर येणार आहे आणि असं करता येतं मला. मग एक माइनस साइन मी गुणणार कसं, मी वर एक प्लस ब्रॅकेट आणि एक मायनस ब्रॅकेट म्हणून एकचा वर्ग वेगळा येणार आणि या साइनचा वर्ग वेगळा येणार आणि मध्ये चिन्ह कोणतं येणार, मायनस. आणि इकडं मात्र कॉसने त्या एक मायनस साइन त्याला गुणल्या जाणार नाही. बघा तुम्ही वरचा गुणाकार कसा झाला आणि खालचा गुणाकार कसा झाला. वर एक प्लस साइन थीटा, एक मायनस साइन थीटा, एक ब्रॅकेट प्लस एक ब्रॅकेट मायनस. मग उत्तर काय निघतं, ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग. मग एक चा वर्ग कसा, बी चा वर्ग म्हणजे साइन चा वर्ग. तुम्ही एक चा वर्ग डायरेक्ट एक जरी घेतलं तर चालतो. ह्या दोन कंसाचा हा गुणाकार असतो बघा, आणि हा कॉसचा आणि एक मायनस साइनचा गुणाकार होत नाही. कॉस जशास तसं, एक मायनस साइन जशास तसं, फक्त जवळ आहे. ओके, आणि आता तुम्हाला माहिती आहे की एक मायनस साइनचा वर्ग म्हणजे कॉसचा वर्ग असतो बघा. एक मायनस साइनचा वर्ग म्हणजे कॉसचा वर्ग आणि हा कॉस थीटा आणि कंसात एक मायनस साइन थीटा जशास तसं. कारण आपण इथं काय केलेलं आहे, एक मायनस साइनच्या वर्गाच्या ऐवजी कॉसचा वर्ग वापरलेला आहे. लक्षात ठेवा तुम्ही. आता काटाकाटी होऊ शकतो कशी, यातला एक कॉस आणि यातला एक कॉस कट होतो की इथं कॉस उरणार वर आणि खाली हा ब्रॅकेट उरणार. हेच आपल्याला उत्तर पाहिजे होतं, दॅट इज द राईट आन्सर. कॉस थीटा कोन वन माइनस साइन. ओके, सो नाउ यू कॅन राईट हियर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. आणि मग खाली तुम्ही पूर्ण ब्रॅकेट लिहा, म्हणजे ते गणित पूर्ण लिहायचं आहे, गणित पूर्ण लिहायचं आणि म्हणायचं प्रूव्ह सिद्ध झाले. असे प्रश्न येते, लक्षात येते तुम्हाला, तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावं लागणार बाबा. हे गणित तुम्ही परत परत जेव्हा सोडून बघाल ना तेव्हा तुम्हाला हे येतील बाबा. आणि मी मुद्दा म्हणून जास्त काही करत नाहीये, स्लो स्लो घेतोय, चार चारच गणित घेतो. हा आपला सेकंड व्हिडिओ आहे, एक शेवटच्या चार गणित बाकी मग आपला संपणार प्रॅक्टिस सेट 6.1. ओके बाळांनो, तर तो नंतर बघूच आपण. मी एक गणित तुम्हाला होमवर्कला देतोय की टॅन थीटा प्लस कॉट थीटा याचं उत्तर तुम्ही सेक डॉट कोसेक आणून दाखवा. हे डॉट म्हणजे गुणिले असतं, हां, आणून दाखवा. आपल्या ज्या चार स्टेप येणार त्या चार स्टेपनुसार सोडवा, तुमचं गणित सुटेल पाहा. ओके, तर थांबूया आपल्या.